तुम्ही कोण आहात मला असले प्रश्न विचारणाऱ्या? मी या घरातली ती व्यक्ती आहे रूपाली, जिला या घराची या कुटुंबाची सगळ्यात जास्त काळजी आहे. शिरलं डोक्यात? तुम्ही कशाला एवढी काळजी आणि रागराग करताय? मी आहे ना, मी असल्यावर एकही वाईट प्रसंग येणारच नाहीये. तुझ्यामुळे जर या घरावर कुठलंही संकट आलं तर मी त्या क्षणी विसरून जाईन. तू या कसावेस सगळी वाट लावली तुम्ही. आधी काय म्हणालात, पैसे दुप्पट होतील, आता तुमचा सगळा प्रोजेक्टच बोंबललाय. आता आमची काय चूक आहे? सरकार कधी काय करेल हे काय आमच्या हातात नाहीये. अहो, त्यांनी प्रोजेक्ट सुरूच केला नाहीये तरी पण आमच्या बाजूने प्रयत्न चालू आहे. तुम्ही काळजी करू. अहो, सगळं काळजी करण्यासारखंच घडतंय आणि तुम्ही म्हणताय काळजी करू नका. आता काळजी करू नका असं म्हणतोय म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असणार. आता शासनाने परवानगी नाकारली आहे, त्यात आम्ही वेगळा मार्ग काढतोय. हा म्हणजे नव्याने प्रोजेक्ट सुरू करणार. मला आता काहीच कळत नाहीये. फोनवर म्हणाला सरकारनेच ते आणलाय आणि आता म्हणता तुम्ही मार्ग काढला यातून. अच्छा साहेब, अहो जास्त त्याला कळत काय, तुमच्यासारख्या माणसांनी जास्त लक्ष त्यात घालू नये. हा, तुम्ही फक्त गुंतवणूक करा, बाकी सगळं पुढचं आम्ही बघू. काय काय मार्ग काय काढलाय तुम्ही? आता कळत साहेब, बघा आमची कंपनी आहे ना बँकेकडून लोन घेणार. लोन सँक्शन झालं की लगेच पुढचं काम सुरू. हा, पण त्यासाठी गॅरंटर हवे का? काय गॅरंटर कुठून आणणार तुम्ही? तुम्ही आहात ना. काय की आम्ही गुंतवणूकदारांनाच ना गॅरंटर बनवून टाकलंय. हो, तर तुम्ही व्हाल ना? हो, तुम्हाला काय करायचं ते करा, पण माझे पैसे दुप्पट झालेले हवेत मला. मिळणार ना, दुप्पट नक्की मिळणार, तुम्ही काळजीच करू नका. बरं, ते घराचे कागदपत्र आणले तर तुम्ही? हो आणले, पण ते कशासाठी हवे तुम्हाला? गॅरंटी म्हणून काहीतरी ठेवायला नको का? म्हणून तर ते घराचे कागदपत्र मागवले ना मी. हो, पण त्याच्यासाठी घराचे कागदपत्र ठेवणार तुम्ही? हो, असं काय करताय? अहो, फक्त 10 दिवस ठेवणार, लगेच तुम्हाला परत करून टाकणार ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका, दुप्पट पैसे हवेत का तुम्हाला? हो, पण घराचे कागदपत्र ठेवायचे म्हणजे जरा. आता नसतील ना ठेवायचं तुम्हाला तर नका. मी असं करतो ना, तुम्हाला तुमचे पैसे देऊनच टाकतो. काय की एवढ्या चांगल्या प्रोजेक्ट मध्ये आहे ना, कुठलाही चांगला म्हणून डोळे झाकून पैसे गुंतव, कळलं का? नको नको, तसं नको. ठीक आहे, आकाश साहेब ह्या पेपरवर पटकन सही करून टाका. ही कशासाठी? गॅरंटी म्हणून सही नको का करायला? चला चला पटापट करा. वाचताय ना? वाचायची काय गरज आहे, पैसे दुप्पट होणार आहेत ना. हो हो, दुप्पट होणार. करा करा, सही करा. ठीक आहे. राजलक्ष्मी, हा जयवंत आजोब कसा नाही आला ग? म्हणजे येतील इतक्यात. सोहमचा फोन आला होता, निघाले तिचे. दादासाहेब, मी आलोय. अरे असले असले.
तुम्ही सगळे माझी एवढ्या आतुरतेने वाट बघताय बरं वाटलं. अरे म्हणजे काय जयवंत, तू नसलास ना इथे की चुकल्या चुकल्यासारखं वाटत रे. हे जयवंत दादा आधी बस तरी काय म्हणताय पन्हाळा. अरे निसर्गाची लयलूट झाली आहे छान एकदम. पावसाने जादू केली आहे सगळीकडे, पायच निघत नव्हता माझा. नाही पण यांनी खूप आग्रह केला आणि इथे काय घडलंय ते सगळं कळलं होतं मला. म्हणलं जाऊन यावं काही दिवस. तसं काही घडलंय असं नाही पण मीच. हो माहिती आहे, माहिती आहे मला सगळं राजलक्ष्मी. पण तू हे खूप चांगलं केलंस, रूपावर सगळी जबाबदारी सोपवलीस. अगं आम्ही सगळेच सुट्ट्या घेत असतो, तुला कधी सुट्टी मिळणार? आराम कर आता जरा. सासूबाई कुठे आराम करणार आहेत? सारखं काही ना काहीतरी काम केल्याशिवाय कुठे करमतंय त्यांना. पुरे हो. आणि आता नवीन अक्का साहेबांनी घातलेले गोंधळ निस्तरण हे अजून एक महत्वाचं काम नाही का इकडे? हो ते मी विचारणारच होतो. राजलक्ष्मी तू रूपावर सगळी जबाबदारी सोपवलीयस पण जमतय का तिला? ती आता माझी डोकेदुखी नाही. स्वयंपाकाचं काय मी बघते स्वयंपाकाच. आणि आता कल्याणी आणि ऐश्वर्याही आहेत ना मदतीला. अगं त्या तर आहेतच पण आज मीच करते स्वयंपाक. बर बर बर. तुम्हाला भाऊजींसाठी काहीतरी खास बनवायचं असेल ना? अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी बायकोच्या हातच जेवायला मिळणार आहे मला. वा स्वयंपाक काय करू? मला भूक नाहीये, म्हटेल ते कर. त्या मनोहरने पैसे तर घेतलेच. खरंच एक कागद पण घेतले. इतकं सगळं करून दुप्पट व्हावेत लवकर पैसे आणि लवकर मिळावेत. नाही मिळाले तर बापरे. नाही मिळाले तर हे पद मिळालंय अक्का साहेबांचं ते पण जाईल आणि अगदी वाट लागेल माझी. देवा वाचव मला, पैसे मिळू दे रे लवकर. वाचव देवा वाचव. काही दिवस थांब इथे आता. मामांजी किती वेळ चहाला कधीपासून सांगितलंय. सोमगिरी पटकन. पण मला एक गोष्ट कळत नाही. बोला. ही सगळी धावपळ अजून तुझ्या मागे का? कल्याणी कुठे आहे? अहो कल्याणी आणि ऐश्वर्याला घेऊन अक्का साहेब देवळात गेले. चहा कसा झालाय ते सांगा. छान झालाय चहा. नमस्कार सर देशमुख साहेब. गायकवाड आज एकदम घरी कसे काय? सर देशमुख साहेब खर तर आज इकडे माझीच ड्युटी होती पण गायकवाडांना मी म्हटलं की चला सोबत.
सगळं ठीक आहे पण झालंय काय? नाही पोलीस घेऊन आलेत म्हणून विचार. सर देशमुख साहेब एक ड्युटी म्हणून सांगतो, हे घर तुमचं आमच्याकडे गहाण आहे. काय आणि दिलेल्या मुदतीत व्याजासहित तुमचे पैसे न भरल्यामुळे तुम्हाला आत्ताच्या आत्ता हे घर रिकामं करून आमच्या ताब्यात द्यावं लागेल. गायकवाड काय बोलताय लक्षात येत आहे का तुमच्या? तुमच्याशी आपुलकीने वागतो म्हणून बरोबरीला येत आहे? संतापू नका साहेब, जर काही छोटी मोठी रक्कम असती ना तर आम्ही आमच्या लेवलला ती सेटलमेंट केली असते, पण 50 लाख ही काय आमच्या आवाक्यातली रक्कम नाही हो. रुपाली सरदेशमुख कोण आहे तो? अहो त्यांच्या सहीनंच हा सगळा व्यवहार झाला. रुपाली नाही नाही बाबा, हा माणूस खोटं बोलतोय. याच का रुपाली सरदेशमुख? हो याच रुपाली सरदेशमुख, पण त्या तुमच्याकडेच काय, कोणाकडेही हे घर गहाण ठेवू शकत नाही. हे घर आजही दादासाहेब सरदेशमुखांच्या नावावर आहे आणि आम्ही 5-6 जण त्यांचे थेट वारस आहोत. त्या वारसांमध्ये या रुपाली सरदेशमुखचं नाव देखील नाही. एवढंच काय तर तिने आजपर्यंत या घराचे कागदपत्र पाहिले सुद्धा नसतील. असं काय बोलताय साहेब, तुमच्या या घराचे सर्व पेपर्स हे काय आमच्याकडेच आहेत ना? है ना? नक्की काय करून ठेवलायस तू? आणि तुम्ही तुम्ही ओळखत नाही सरदेशमुख कुटुंबियांना? कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही हा व्यवहार केलाच कसा? अहो तेच तर सांगतोय, या प्रोजेक्ट मध्ये तुमच्या कुटुंबाचं नाव असल्यामुळे शहानिशा करण्याचा प्रश्नच नाही आला. आम्हाला वाटलं की तुम्हीच कुणाच्या तरी नावाने नवीन प्रोजेक्ट सुरू केला असेल. आणि बघा, आम्ही जर शहानिशा करत बसलो असतो तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी बँकेकडे गेला असतात. आणि तुम्हाला दुसरी कुठलीही बँक हसत हसत कर्ज देईल याची खात्री होती आम्हाला, म्हणून आम्ही ते पास केलं आणि तुम्हाला देऊनही टाकले. आपण कोण दुसरा माणूस, कुठलं नवीन प्रोजेक्ट काका हे? आणि किती रक्कम घेतल्या या घरावर? कोणी मनोहर सबनीस आहे, ऐश्वर लक्ष्मी म्हणून प्रोजेक्ट आहे आणि त्यांनी 70 लाख रुपये घेतले आणि आता पळूनही गेलाय तो माणूस. अहो पण कुठल्याही कागदपत्रांची पूर्ण पूर्तता न करता तुम्ही त्यांना लोन दिलं आणि आज आमच्या घराचा ताबा मागायला आलाय. आमचा नाईलाज आहे, आम्ही साधे कर्ज वसुली अधिकारी आहोत. आमच्या वरच्या अधिकाऱ्यांना आम्हाला उत्तर द्यावी लागतात आणि म्हणून आम्हाला तुमच्या घराचा ताबा घ्यावाच लागणार आहे. अहो ही एक मूर्ख आहे. हा लग्न करून आलेली आमची सून तुमच्याकडे काही कागदपत्र घेऊन येते, कुठच्या तरी चिठ्ठ्या चपाट्यांवरती सह्या करते, तुमचं गिराईक तुटू नये म्हणून तुम्ही तिला लोन देता आणि आमच्याच घराचा ताबा मागायला आमच्याकडे येता. शुद्धीवर आहात का तुम्ही?
रुपाली किती त्रास देणार आहेस तू अजून किती त्रास देणार आहेस रोहित जरा शांत हो राजलक्ष्मी सुद्धा घरात नाही आहे आणि परक्या लोकांसमोर तमाशा आता काय बाकी राहिलाय दादासाहेब अहो पोलिसांना घेऊन बँकेची माणसं घर ताब्यात घ्यायला आली आहेत ही मुलगी माझी सून आहे म्हणायला सुद्धा लाज वाटते मला बघा साहेब प्लीज गैरसमज करून घ्या अहो अशा मोठ्या वसुलीच्या वेळी आम्हाला पोलिसांना सोबत आणावंच लागलं हे बघा आमच्याविषयी तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका आम्हाला कोऑपरेट करा आणि घर ताब्यात दादासाहेब वकिलांशी बोलून आपण काहीतरी मार्ग नाही नाही आपल्याला काढावाच लागेल त्याआधी हे घर रिकाम करून आपल्याला त्यांच्या ताब्यात द्यावं लागेल सोहम अक्का साहेबांनाही फोन करून सांग तुम्ही व्हा पुढे ठीक आहे येतो आम्ही निघतोय घरात जेवण दादा काय झालं तुम्ही सगळे असे घराबाहेर का उभ्या धाकट्या अक्का साहेबांच्या कृपेने सगळे सरदेशमुख घराबाहेर नशीब आपला आडनाव सरदेशमुख आहे नाही तर एव्हाना आपलं सामानही बाहेर फेकलं गेलं असत सोहम काय बोलतोयस तू बरोबर बोलतोय तो तुझ्यामुळे जर माझ्या घरावर संकट आलं तर तुला माफी नाही माझं ऐकून तरी घे तुला बचावलं होतं मी तुझ्या मूर्खपणामुळे जर माझ्या घरातल्यांना त्रास झाला तर मी एक मिनिटही सहन करणार नाही काय चालवलं असतं घरात नाचायला जागा कमी पडली म्हणून घराबाहेर आणलास तमाशा काय चाललंय गायकर कसलीही विचारपूस न करता माझ्या घरातल्या माणसांना घराबाहेर काढलं माफ करा अक्का साहेब मला माहित आहे
तुमच्यामुळेच माझ्या मुलीला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन. अक्का साहेब, अहो आज ज्या बँकेत मी नोकरी करतोय ही नोकरी मला तुमच्यामुळेच मिळेल. माझ्या सगळ्या गोष्टींची परतफेड अशी करताय? भोसले साहेबांशी बोलावं लागेल मला. लाजवू नका अक्का साहेब. हा जो काही सगळा प्रकार घडलाय यशवंतरावांच्या बोलण्यातून लक्षात आलाय आमचं. मी माझ्या साहेबांशी बोलतो. ही या घराची कागदपत्र. अक्का साहेब निघतो. चला.